पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. उपासाच्या दिवशी सुद्धा दिवसभर चर चर चरत असतात, तरी सुद्धा उपास सोडताना व्हरायटी पाहिजे यांना. म्हणजे काय माझ्या डोक्याला ता. अरे ठीक आहे अंकू, आता मला सांग, जेव्हा तू बिझी असतेस तुझ्या मीटिंग आणि कॉल्स मध्ये तेव्हा आईच करते ना सगळं स्वयंपाक वगैरे? करतात ना, पण त्या डिस्काउंटची होलसेल भरपाई करतात उपासाच्या दिवशी. भरलेलं ताट लागतं त्यांना, ताटामध्ये जराशी जागा दिसली ना जीएसटी लागतो आम्हाला. सुनबाई. हा बाबा. हे तुझे फॉर्म्स सगळे भरून चेक करून झालेले आहेत. सरिता आली का देवळातून? सॉरी माझा प्रश्न चुकलाय, सरिता आली नाही ना देवळातून, कारण घरात एवढी शांतता आहे. म्हणजे काय म्हणाला? मी घरात असले की घरात गोंधळ असतो. चिजे मी म्हणत होतो तू नाहीयेस त्यामुळे घर कसं सुन सुन भकास भकास वाटतंय. तू आलीस, रौनक आली, आयुष्याचा उत्सव झाला. वा शी भूक लागली असेल, उपास सुटायचा आहे, चला जेवायला घेऊया. पोटात ना खड्डा पडलाय नुसता माझ्या. नाही मला आता असं वाटत होत येत्या आता मला चक्कर येते की काय आता, पण नाही तसं काही झालं नाही, घाबरू नका. मी पटकन हात पाय धुवून येते, आपण उपास सोडायला बसूया. हा सुनबाई भजी केलीस ना बटाट्याची? मी आलीच पटकन. हा सुनबाई आलेच ग? काय बाई तो उत्साह उपास सोडायचा? दिवसभर चरत असतात तरी म्हणतात पोटात खड्डा पडलाय. आता खाऊन सुद्धा पोटात खड्डा पडायला पोट आहे का कॉर्पोरेशनच्या पाण्याची टाकी आहे हेच कळत नाही मला. काय म्हणालीस? माझ पोट म्हणजे कॉर्पोरेशन पाण्याची टाकी? मी चरत होते. अग आई सारख्या असलेल्या सासूला जनावरासारखं चरत होते म्हणालीस? पिलू पिलू जनावर म्हटलेलं नाहीये, चरतात एवढंच म्हणाले. तेच ते जनावर चरतात, माणूस खातो जेवतो. पण आई तसं पाहायला लागलं तर मनुष्य सुद्धा एक प्राणीच आहे बरं का? नाही त्या अर्थाने तनुजे ये गे 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 बायकोची बाजू घे. हा मला शिकवतोय आता मनुष्यात जे प्राणीचे म्हणून. तनु एक दिवसभराची उपाशी बाई आहे मी. तुम्ही खरंच उपाशी आहात, फार काही खाल्लंच नाही ना तुम्ही सकाळपासनं. म्हणजे सकाळी बघा साबुदाण्याची खिचडी खाल्ली, मग 2 तासानंतर चिप्स आणि अर्धा डझन केळी. फक्त उपासालाच खाता येतात असं म्हणून 4-5 रताळी. 2 तासांनी बघा नंतर अर्धा डझन केळी, 1 तासांनी थोडेसे चिप्स आणि भूक कंट्रोल होत नव्हती म्हणून मंदिरात जाता जाता 4 डिंकाचे लाडू. एवढंच खाल्लंय तुम्ही सासूबाई, फार काहीही खाल्लेलं नाही. झालं सासूला वाटेल तसं बोलून झालं. अगं कुणाचं अन्न असं काढू नये ग, पाप लागत पाप. आणि देवी सारख्या बाईला वाटेल तसं बोलतेस तू? ठीक आहे तू जे टोमणे मारलेस ना ते खाऊन माझा उपास सुटलाय असं मी जाहीर करते. आता मला जेवायचंच नाहीये. सरू नाही 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 तुम्ही जेवा ना, तुम्ही जेवा. अहो तुमच्यासाठी जर उपास धरलाय ना मी. घ्या 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 तुम्ही जेवा. तुम्ही उपाशिरून कसं चालेल? नाही का जेवा जेवा सगळ्यांनी पोट भर जेवा. मारक्या म्हशीसारखी बघू नकोस माझ्याकडे. जेव आता मुकटने मी जेवणार नाही. बाबा येतील त्या परत थांबा. काही इरिटेटिंग आहे तुझी आई. आता दिवसभर खात होत्या तर खात होत्या ना, ऍक्सेप्ट करायचं एवढं काय त्यात. ग पण तू सुद्धा खात होती असं म्हणायचंस ना, तू चरत होती असं म्हणालीस म्हणून चिडून गेली होती. पार्टी बदलू आहेस रे, आता माझ्या बाजूने बोलत होतास ना हे दुसलेस. अरे अरे यार अंकू तू तू अरे आता जेवायचं की नाही? मी मी येणार नाहीये जेवायला. तुम्ही काय ते पोटभर जेवून घ्या. कसा जेव सरू, तुझ्या आवडीची केलेली बासुंदी मला गोड लागणार आहे. बासुंदी तरी नाही मी जेवणार आहे. तुझ्या आवडीचा मसाले भात
माझ्या घशाखाली उतरेल. मसाले मसाले भात पण केलाय. नाहीतरी मी जेवणार नाही. सरू वाटाण्याची उसळ, भेंडीची भाजी, चपातीच्या ऐवजी तांदुळाची भाकरी आणि तुझ्या आवडीची सोलकढी. मिलीला आजच अगदी सुचलं नाही सगळं स्वयंपाक करायला. का भांडलीस तू तिच्याशी? का भांडलीस सरू? आता काय करू? काय नाही करायचं, तिथे जायचं आणि डोळे मोठे करून ओरडायचं, अगं सुनबाई हे खपून घेतलं जाणार नाही, आणि गपचूप जेवायला बसायचं. चल चल चल. नाही नको. नाही नाही. मी इकडे या. मी जर का आता जेवायला गेले ना तर ती दर उपासाला मला अशी खिचवत राहील, मुद्दामून खिचवत राहील. त्यामुळे मी येणार नाही जेवायला. जा जा जा, तुम्ही ज्या पोट भर माझ्या वाटीचं तुम्हीच खा. बासून नक्की. हे बघा, केव्हा तुमचं मन मला मोडवत नाही ना म्हणून मी जेवायला येते. म्हणजे केव्हा केव्हा तुम्ही इतका आग्रह करताय ना म्हणून येते, आणि त्या ताटाचा मान राखण्यासाठी. पण हे बघा, आता मला तिकडे गेलं तुम्ही आग्रह करू नका. हे काय एवढीच बासुंदी पेलीस? दोन वाट्या तरी पी, एवढाच मसाले भात अजून घे, असं बोलू नका फक्त. हा हा बर, मी होते पुढे. हा समोर बासुंदी असताना तुला खाण्याचं नाही, खाणं थांबवण्याचा आग्रह करावा लागतो सरू. तिला मला माहित नाही. अंकू माझा ऐक, हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की जर तू आईला असं काही म्हणाली नसतीस तर ती जेवायला बसली असती, बस एवढंच. अच्छा, म्हणजे या घरात मी काही बोलायचंच नाही. ओके, तसं नाही म्हणायचं. हे बघ अंकू, हे बघ, इतर वेळेला ठीक आहे पण आता आपण जेवायला बसलो होतो ना, उगाच तुझ्यामुळे रागावून गेली ग ती. माझ्यामुळे तर नाही, आणि रागवून त्या गेलेल्याच नाही आहेत. त्या नाटक करतायत, 5 मिनिटात येतील परत, चरबी आहे त्यांना. काय म्हणालीस? काय म्हणालीस सासूबाई? तुम्ही अशा टायमिंग वर प्रकट कशा काय होता? टायमिंग वर प्रकट होते ना म्हणून तुझे गुण कळतात. पापा काही करू नका. मला बोललं होतं ना, मनातल्या मनात सुद्धा बोलू नकोस. सगळं काही ऐकायला येतं मला. सासूची चरबी काढतेस? चरबी नाही काढली बाबा, ते ऍक्च्युली काय झालं माहितीये का? मला असं म्हणायचं होतं तुमचा उपास आहे, म्हणजे अशी चरबी नाही, तुमचं वजन आहे ना ती चरबी. हा चुकलं थोडं. तसं काय गप्पा बसा. सगळं काही कळतंय बरं का मला? बघितलंस ना पिलू, तुझी बायको तुझ्या आईची चरबी काढतीये. नाही 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 आई, अगं तसं नव्हतं म्हणायचं तिला. तिच्या मनात तसं काहीच नव्हतं. तिच्या मनात असं काही नाही, तर ओठावर कसं आलं? काही नाही, हे मला म्हणाले चल जेवायला, म्हणून म्हणलं यांचं मन नको मोडायला, म्हणून आले 2 घास खायला. म्हणलं चला सोन्याला माफ करून टाकूया. पण आता नाही, आता नाही बरं का? आता एक अन्नाचा कण सुद्धा पोटात जाऊ देणार नाही मी. बघाच तुम्ही, बघितलं कसं बोलतो उलट. हा स्वतःला एकतर उपास करता येत नाही, स्वतःला काही झेपत नाही, आणि दुसरा करतो उपास तर बोलत बसायचं त्याला. एक मिनिट, मला झेपत नाही वगैरे असं काहीच नाहीये. मी करत नाही, कारण मला असं वाटतं की मी उपास नाही केले तरी देव मला पावतो, कारण मी पाप केलेली नाहीये सासूबाई. म्हणजे काय म्हणायचं तुला? हा म्हणजे काय म्हणायचंय? मी देखभर पाप केले म्हणून मला उपास करायला लागतोय? ते मला नाही माहिती. माझं एवढंच म्हणणं आहे की ठरवलं तर मी सुद्धा उपास करू. मग ठरव ना. ठरवलंच तर मानेन मी. आय मत म्हणजे हिम्मत काढताय तुम्ही? काढली काय करशील, बोल. आज मी सुद्धा जेवणार नाही. आपण बघूया ना आपल्या दोघींपैकी कोणाला आधी भूक लागतेय आणि कोण आधी येऊन जेवतय ते बघूया. अंकू अंकू आई, अगं अंकू, अरे अंकू प्लीज यार अंकू. ओ बाबा, अहो आता काय करायचं? जेवून घ्यायचं. नाही हो, त्या दोघी बिचाऱ्या उपाशी झोपणार आणि आपण मस्त जेवायचं.
नाही नाही, हे रॉंग आहे, रॉंग राईट आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असत. त्याचा काय संबंध आता? कळेल, बस बस जेवून घे. बाबा मला हे अजिबात पटत नाहीये. काय 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 गरज काय होती तुमच्या मुलीला माझ्या आईची चरबी काढायची? खर तर चरबी माझ्या आईत नाही, तुमच्या मुलीत आहे. अरे सुनबाई, सॉरी सॉरी अंकू, आय एम सो. काय बाबा बाबा, हे रॉंग आहे ना, हे सगळंच रॉंग आहे. जेवलात ना, पोटभर जेवलात ना? नाही ग, वेणीस का तू? मात्र ढेकर दिलीत ती? ती काय दुपारच्या जेवणाची होती का ढेकर? ढेकर नव्हती ती, जांभई होती. राहू द्या राहू द्या, ढेकर आणि जांभई मधला फरक कळतो मला. जेवताना माझी आठवणही आली नसेल ना? खरंच नाही जेवलो मी. उलट तुला उपाशी पोटी झोप लागणार नाही ना, म्हणून परत एकदा कन्व्हिन्स करायला आलोय मी. करा ना मला कन्व्हिन्स, खूप भूक लागली मला, खूप भूक. असा पण कोणा पण चल जेवूया मग. नको नको, मी जेवायला म्हणून स्वयंपाक घरात येईन आणि त्याच वेळी सुनबाई खोलीतून बाहेर येईल. अंकू नाही येणार ती, रागवून झोपली असेल मस्त. त्यांच्या पोटात ओरडणारे कावळे त्यांना झोपू देणार आहेत का? आणि तुझ्या पोटातले कावळे काय विपश्यन करणार आहेत का रात्रभर? सी तुझी पण सेम अवस्था झाली आहे ना, म्हणून सांगतोय गपचूप जाऊ, थोडं थोडं खाऊ आणि येऊन झोपू. चल चल. नको 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 नको, नेमकी मी स्वयंपाकघरात जायला आणि मांजर आडवी यायला एकच गाठ पडेल. मांजर? अंकू तू माझ्या याला मांजर म्हणाले? मांजर म्हणजे तसं मांजर नाही, तसं नाही, गोड गुबगुबीत. मांजरी सारखी ना धूर्त आहे सुनबाई, टप्पून बसली असेल. कधी ना सासूबाई खोलीतून बाहेर येतात आणि मशीन झडप घालते. असाच विचार ती पण करत असेल. कशाला विषय वाढवतेस? चल जेवायला जाऊया. नाही, एक वेळ उपाशी राहिली, कोण सुने समोर माघार नाही घेणार. अंकू माघार घेतली नाही तर पोटात एक पण घास जाणार नाही. प्लीज असं करू नको, मला भूक लागली आहे, जेवायचंय मला. अच्छा, म्हणजे आता तू मला गिल्ट देणार आहेस का की माझ्यामुळे तू कसा उपाशी आहेस? अरे मी का गिल्ट देऊ तुला, मला मला ते सगळं नाही करायचंय, मला फक्त जेवायचंय, दॅट्स इट. मला पण जेवायचंय रे. पण नाही, नो, आता मी जेवू शकत नाही. नाही, आता मी जर जेवले ना तर सासूबाई मला आयुष्यभर ऐकवतील, चार चौघांना सांगतील, आमच्या सुनबाईला ना एकही उपास करता येत नाही, तिच्या वाटचे मला करावेच लागतात बाई. काहीतरी करा हो मंत्री. छान, म्हणजे तिने बघितल्यावर तिला कळणार की तुम्ही माझ्यासाठीच ताट वाढून आणताय. नाही हो, असं काहीतरी करायला पाहिजे ना आपण की आपण दोघही बाहेर न जाता आत येईल. आयडिया. कोणती? रॉनी बेस्ट. रौनक, माझा रौनक बाळच काहीतरी करेल आता. अंडा बिर्याणी. एन्जॉय. नवरत्न पुलाव. अंडा बिर्याणी. अरे नवरत्न पुलाव. अब जो आया है पुलाव वो गपचुप खाओ, ऐसा तोड़ मत फुलाओ. आता काही लपवण्याची गरज नाहीये, मला चांगलं कळलंय की तू रौनक कडून पार्सल मागवलं असते, म्हणजे तुझा उपास सुटला. माझा उपास अजिबात सुटलेला नाही. मग तू पार्सल कोणासाठी मागवलंस? शंतनूसाठी, त्याला भूक लागली ना. वहिनी सॉरी, लिटिल कन्फ्युजन. नाही जातो, पण काय झालं, तुमचं पार्सल आईला गेलं, आईचं पार्सल तुम्हाला आलं. ओ अच्छा, म्हणजे सासूबाईंनी पण पार्सल मागवलेलं वाटत. मी सुद्धा यांच्यासाठीच मागवलं का पार्सल? अगं यांना भूक लागली ना. बघ उपाशी पोटी किती ढेकरा देत आहेत, म्हणून मागवलं पार्सल.
मी कंट्रोल करू शकते बरं का, मी व्यवस्थित कंट्रोल करू शकते. माझं तुझ्यासारखं नाहीये. माझ्यासारखं कसं असेल, दिवसभर चर चर चरल्यानंतर भूक कशी लागेल. पिलू बघितलंस ना पिलू, पुन्हा तेच म्हणाली, मी चरते तुझ्या आईशी कसं बोलते मग. पिलू मी खरंच सांगते तुला, बाबांसाठी मागवलं रे मी पार्सल. होय हो, आता आलाय तू बटाटे खाऊन जा. नक्की चला का, अंडा बिर्याणी आणि नवरत्न पुलाव आहे, ताबडतोब घेऊन आलो. अरे तुमचं पार्सल चाललंय साहेब. बंड्या बंड्या, हे घेऊन कुठे चाललंयस तू. शलाकाचा फोन आला होता, मग तिच्या हॉस्टेलची मेस बंद झाली आणि ती बाहेरही जाऊ शकत नाही, त्यामुळे ह्या पार्सलची गरज तिला जास्त आहे. मी तिला पटकन गेटवर देऊन आलो. ए बंड्या बंड्या बंड्या, एवढी कसावी सोन हाक मारते, म्हणजे तूच मागवलं होतंस पार्सल, तुलाच हवं होतं. तुम्ही काय कमी कसावीस झालेत का, एवढंच तर जेवून घ्या ना. मी कशाला जेवू, मी कशाला जेवू, मी रात्रभर राहू शकते बरं का उपाशी. हा मला सवय उपास करायची, तू तुझं बघ. म्हणालो होतो ना मी दोन घास जेवून घे म्हणून. या रॉनीला काय गरज होती पार्सल इकडचं तिकडे करायची, आतापर्यंत मस्त अण्णा बिर्याणी खाऊन पण झाली असती आपली. हा सगळा प्रॉब्लेम ना रॉनीमुळे झालाय. रॉनीमुळे काही प्रॉब्लेम झाला नाही, तुझ्या आईमुळे झालाय प्रॉब्लेम. जरा आपलं म्हटलं मी चरताय तर लगेच म्हणाला जेवणार नाही, आलं ना आता अंगाशी. बरं आपल्या नकळत जेवण मागवलं आणि बाबांना ओरडकलं. तू सुद्धा तेच केलंय संकू. अंकू यार मारतेस काय, कधीतरी माझ्या बाजूने बोलत जा ना. उपासाचं चॅलेंज कोणी दिलं आणि एक्सेप्ट कोणी केलं, गरज काय होती एक्सेप्ट करायची. ऑब्व्हियसली करणार ना, केला नसता तर त्यांनी मला आयुष्यभर ऐकवलं असतं. तू आता माझ्याशी काही बोलू नकोस, भुकेनी माझा जीव मेटाकुटी लागलेला आहे, मी तुला खाऊन टाकीन. शांतो 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 अंकू. चांगली झाली आहे वासुंदी, सासूबाईंच्या हातची चव नाही, हरकत नाही. पकडला ए बजाव ए तड 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 ए डिंच चांग डिंच चांग. सोडलास की नाही उपास? काही नाही, मी काय उपास वगैरे नाही सोडलाय. शंतनूला आवडते ना बासुंदी, म्हणून त्याच्यासाठी घ्यायला आले होते. अगो बाई हो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुला बासुंदी पिताना. तुझा उपास सुटला आणि ते सुद्धा माझ्या आधी तू बासुंदी पेलीस आणि मोकळी झालीस. ओ मंत्री, ओ शंतनू, या 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 लवकर या. बघा बघा, मोठ्या तोऱ्यात म्हणाली होती ना तुझी बायको, चॅलेंज येते तुम्हाला, कुणाचा उपास आधी सुटतो. हरली ना, चारी मुंड्याचीच झाली तुझी बायको. सासूबाई काही काय बोलताय, मी सांगते ना मी खरंच नाही खाल्ली, शंतनूला हवी होती म्हणून नेत होते. अगं खोट्या बोलताना काहीतरी वाटू दे तुझ्या जीवाला. हा तू सासूला काय समजतेस ग, याच्या पुढे मला चॅलेंज वगैरे द्यायचं नाही बरं का. हा तुझ्यापेक्षा चार पावसाळे चार हिवाळे आणि जे काय असेल ना ते जास्त बघितलंय मी. मंत्री तुमच्या सुनबाई हरल्या बाबा. नाही तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे हो, पण आता माझ्या आनंदात तुम्ही सामील व्हा.
तिथे कोणी ठेवलं ताट? अगो बाई जरा हात द्या. आई कोणी म्हणजे काय? तुम्हीच ठेवलं असणार, तुम्हालाच भूक लागली होती ना. तनू हे जे ताट आहे ना. नाही, आणि ज्या अर्थी तुम्ही मला जेवण वाढून घेताना बघितलं त्या अर्थी तुम्ही इकडे माझ्या आधी आला होतात. माझ्यासाठी घेतलं नव्हतं हे ताट, यांच्यासाठी नेत होते. यातलं घास पण कोणीतरी खाल्लंय बाबा. सासूबाई याचा अर्थ काय? तुम्ही माझ्या आधी खाल्लंय म्हणजे सासूबाईनी माझ्या आधी उपास सोडलाय. बाबा आता तुम्हाला खरा आनंद होणार आहे, आता तुम्ही सेलिब्रेट करा. दंत ततेड दंत ततेड दंत ततेड 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 दंत ततेड ततेड. सासूबाई मारा मारा, चोराच्या उलट्या चार बोंबा मारा. दंत ततेड चोर. मला चोर म्हणतेस तू? माझ्याच घरात तुझी बायको मला चोर म्हणते पिल्लू. बघितलंस ना तुझ्या बायकोच्या अंगात किती चरबी येते. ओ सासूबाई माझी चरबी काढायची नाही. मग तू का माझी काढलीस? कारण तुमच्या तायेच. तुझ्यात काही कमी नाहीये सासूबाई, तुमच्यापेक्षा तरी कमी कळलं ना. उगाच तुम्ही काही बोलू नको, सगळं दिसतंय मला. कळलं ना? काय झालं शांतनू? बाबा यांना कळतं की नाही की यांच्या भांडणात यांचे नवरे उपाशी राहतात. नवरे नाही नवरा. मी मगाशीच खाऊन घेतलं तुला, खून पण करत होतो. बाबा मी म्हणालो होतो तुला प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असत. युद्ध म्हणजे असं रणभूमीवरच नाही, आपल्यासारख्या नशिबात हे असं युद्ध असत सासू सुनांच. माफ असत. काय तुम्ही काय हसताय? काय म्हणालो होतो मी तुम्हाला की तुमच्या मुलीत जास्त चरबी आहे. चुकलो माझं, माफ करा मला. खर तर या दोघींमध्ये खूप चरबी आहे. बघा